नमस्कार मुलांनो इयत्ता सहावीतील तेरावा पाठ आपली सुरक्षा आपले उपाय हा पाठ आपण पाहणार आहोत वाचा समजून घ्या हे सुरुवातीला पाहूया दीपा घाबरीघुबरी होऊन धावत पळत घरात शिरली घाबरीघुबरी होणे म्हणजे खूप घाबरणे आणि दीपा खूप घाबरलेली आहे आणि घाबरून आपल्या घरात गेली तिने आईला घट्टमिठी मारली अन म्हणाली आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे ती खूप घाबरलेली आहे आणि घाबरून आईला घट्ट मिठी मारलेली आहे आणि घट्ट मिठी मारल्यानंतर ती आईला म्हणते की एका काकूच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाले आहे आणि सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते असं वर्णन ती दीपा आईला सांगते घरात नुसता जाळ दिसत होता आणि लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमिली नेत होते मातीची घमिली म्हणजे माती, माती। पाण्याच्या बादल्या मातीची घमिली घेऊन आग विजवायचा प्रयत्न करत होते एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले आई त्या काकू बऱ्या होतील ना ग एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले हे सगळे पाहून ती खूप घाबरलेली होती म्हणजे ती खूप घाबरलेली आहे तिला खूप घाबराघुबरा सुटलेला आहे ती खूप घाबरून आईकडे जाते आईला घट्ट मिठी मारते आणि जो घडलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग आईला सांगते की अशा पद्धतीने काकूच्या घरामध्ये गॅस टाकीचा स्फोट झालेला आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेले आहे आणि आई त्या काकू बऱ्या होतील ना गं असं प्रश्न आईला दीपा म्हणते त्यावर आई म्हणते बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील म्हणजे आई दीपा खूप घाबरलेली आहे आई प्रेमाने समजून सांगत आहे आणि बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील त्यांना नेलं ना, ना दवाखान्यात अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झालेली आहे म्हणजे आई दीपाला समजावून सांगायचा प्रयत्न करत आहे की बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील कारण आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण देखील खूप प्रगती झालेली आहे नवनवीन औषध नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे आणि तो घाबरू नकोस तू काळजी करू नकोस असं आई दीपाला प्रेमाने समजावून सांगत आहे तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते म्हणजे घाबरलेली दीपाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते यानंतर सांगा चर्चा करा पहा एक प्रसंग एक दीपाने पाहिलेला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का ज जसं दीपाने आत्ता जो पाहिलेला जो प्रसंग आहे तसाच तुम्ही एक प्रसंग पाहिला आहे का पाहिला असेल तर त्याचे वर्णन तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे दोन गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे गॅस सिलेंडर लिकेज झालं आणि लिकेज होऊन तिथं स्फोट झाला तीन लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली का नेत होती कारण लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली आग विजवण्यासाठी घेऊन गेली होती यानंतर विचार करा आणि सांगा खाली तीन विद्युत उपकरणे दिले आहेत ते तुम्ही वापरताना काळजी कशी घ्याल एक इस्त्री दोन गीजर, आणि तीन मोबाईल तर हे तीनही विद्युत उपकरणे आहेत आणि तीनही विद्युत उपकरणे घरी वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल यायचेही प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे इस्त्री करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शॉक वगैरे बसणार नाही हाताला चटका बसणार नाही त्यानंतर दोन गिझर गिझर हाताळताना किंवा वापर करताना हात कोरडा असणं गरजेचं आहे सुरुवातीला पाणी गरम पाणी काढत असताना काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीने त्याचा वापर करताना तुम्ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे तीन मोबाईल मोबाईल हे विद्युत उपकरण आहे हे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही किंवा हानिकारक होणार नाही या तीनही प्रश्नांचे उत्तर तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे यानंतर पाच प्रश्न दिले आहेत पाच प्रश्नांची उत्तरे पहा घरात आग कशाकशामुळे लागू शकते आता घरामध्ये आग अनेक कारणामुळे लागू शकते अनेक कारणे आहेत त्यामध्ये एक सांगते बाकीचे तुम्ही लिहायचं आहे घरात आग विद्युत उपकरणामुळे किंवा सिलेंडरचा स्फोट होऊन किंवा असे अनेक कारणे आहेत विद्युत उपकरणामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आग लागू शकते दोन आपल्या हाता वा हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा याही प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे आपल्या हातावर एखाद्या वेळेस गरम पोळीची वाफ आली असेल किंवा तवा गरम तवा पो हाताला गरम तवा हाताला चटका बसला असेल तर त्यावेळेस आपल्या हाताला जलन होते थोडी आग उठते त्यावेळेस पाण्यामध्ये हात भरला पाण्यामध्ये हात घेतला की पा थोडासा थंडावा निर्माण होतो त्यामुळे हात पाण्याखाली धरावे तीन रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात त्या कशासाठी असतात रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशी गर्दीचे अनेक ठिकाणे आहेत त्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या असतात जर अचानक आग झाली असेल तर विजवण्यासाठी चार अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे त्या ठिकाणी ते का बसवलेले असते अग्निशमन यंत्र हे जास्त गर्दीच्या ठिकाणी बसवलेले असते कारण जास्त गर्दी असते त्या ठिकाणी टॉकीज असेल किंवा रेस्टॉरंट असतील किंवा असे अनेक गर्दीचे ठिकाणी असतील तेथे बसवलेले असते याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे पाच गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा असे का बरेच दिवस आपण घरामध्ये नाहीत त्यामुळे खिडक्यादारे सगळे बंद आहेत त्यामुळे बाहेरची खेळती हवा आतमध्ये नाही त्याच्यामुळे जर एखाद्या वेळेस विद्युत उपकरण लावले तर त्याचे उष्णतेने शॉर्ट सर्किट लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अदोगर खिडक्यादारे उघडावेत जेणेकरून बाहेरची खेळती हवा आतमध्ये जाते त्यानंतरच विद्युत उपकरण लावावे चित्राचे निरीक्षण करा आणि पहा पहिल्या चित्रामध्ये आंघोळीला जाताना अगोदर गिजरचे बटन बंद करावे व नंतर गिजरचे पाणी सोडावे म्हणजे जा आंघोळीला जाताना अदोगर गिजरचं बटन बंद करावे आणि त्यानंतर गिजरचं पाणी सोडावे वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो आणि विजेचा इथे झटका बसू शकतो दोन वाढदिवस वगैरे किंवा कार्यक्रम समारंभ असेल लग्न समारंभ कौटुंबिक समारंभ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक रोषणाई टाळावी जेणेकरून रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यांतून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते म्हणजे लग्न असेल कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर विजेची अनावश्यक रोषणाई टाळावी गरज असेल तिथेच रोषणाई करावी त्यानंतर पुढची चित्र सतरंजी कारपेट गालीचा याखालून विजेची वायर जाऊ देऊ नयेत कारण जर या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते सतरंजी असेल कारपेट असेल किंवा गालीच्या याखालून विजेची वायर जाऊ द्यायचे नाही कारण यामुळे आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाला तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण होऊन इथे आग लागण्याची शक्यता असते त्यानंतर विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर लावणाने अनेक साधने व त्याचे प्लग लावू नयेत म्हणजे विजेच्या एकाच बोर्डवरती विजेवर चालणारी अनेक साधने असतील त्याचे प्लग लावू नयेत वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागण्याची शक्यता असते एकाच बोर्डवरती अनेक विद्युत उपकरणाचे साधने लावू नयेत त्यामुळे प्लग लावू नयेत वीज प्रवाहावर दाब येते आणि आग लागण्याची शक्यता असते लक्षात ठेवा खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत खिडक्यांच्या पडद्याजवळ पेट ती मेनबत्ती असेल किंवा उदबत्ती असेल तर इतर गोष्टी त्या ठेवू नयेत दोन आगीमुळे घरात खूप दूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे जर घरामध्ये खूप दूर झालेला आहे तर त्यावेळेस तुम्ही रांगत रांगत घराच्या बाहेर पडावे तीन विद्युत उपकरणाचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे ज्यावेळेस आपल्याला विद्युत उपकरणाचा वापर करायचा असेल त्यावेळेस विद्युत बटन चालू करावे आणि काम झाल्यानंतर विद्युत बटन त्वरित बंद करावे पुढचे चित्र पहा पुढच्या चित्रामध्ये रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना दिवे विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावीत त्यामुळे विजेची बचत होते रात्री झोपताना किंवा बाहेर जाताना दिवे बंद करावेत जेणेकरून तुमची विद्युत विजेची बचत होते पुढचे चित्र पहा घरातील लॅम्पशेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो लांब शेड असेल बल्ब असेल किंवा विद्युत उपकरणे यांच्यावरती कपडा किंवा रुमाल वाळत घालू नये त्यामुळे रुमाल पेट घेण्याची शक्यता जास्त असते पुढची चित्र पहा विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरामध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो विद्युत मंडळाच्या डिपीमध्ये डीपीतून अनेक घरामध्ये वीज प्रवाह प्रवाह प्रवाहित केलेला आहे त्या डीपीमध्ये वायरीचे जाळे दिसते या डीपीपासून दूर राहावे त्या वायरींना ला हात लावू नये म्हणजे विद्युत जवळ जास्त जवळ जाऊ नये किंवा त्याला हात लावू नये त्यापासून त्या डीपीपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे पुढचे चित्र पहा स्वयंपाकाची शेगडी स्टोवजवळ जळाऊ वस्तू ठेवू नये उदाहरणार्थ कपडे काचेच्या वस्तू लाकडांच्या वस्तू कागद इत्यादी म्हणजे स्वयंपाक शे शेगडी असेल किंवा स्टोव असेल अशा ठिकाणी जळाऊ वस्तू ठेवायच्या नाहीत मग उदाहरणामध्ये लायटर असेल किंवा कपडे असेल काचेच्या वस्तू असेल किंवा लाकडाच्या वस्तू कागद इत्यादी लक्षात घ्या यानंतर दक्षता घेऊया यामध्ये एक मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना जर फोन आला तर फोन बंद चार्जिंग बटन बंद करून त्याचे मोबाईल फोन घेणे दोन लायटर काडीपेटी यांच्याशी न खेळणे लहान मुलांना लायटर लागे आणि काडीपेटी यांच्याशी न खेळणे किंवा खेळायला या वस्तू न देणे तीन विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही याची दक्षता घेणे किंवा पाहणे चार जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्या जर खूप वर्ष झाले असतील किंवा जुन्या कुरतडलेल्या जर वायऱ्या असेल तर, तर वारंवार बदलाव्या किंवा विजेच्या वायरीच्या वेळीच बदल करावा यानंतर वाचामध्ये अग्निशमन सेवा याविषयी थोडक्यात माहिती पाहूया कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोराजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात आग विजवतात या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात आग विजवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते म्हणजे कुठेही आग लागली किंवा एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत येते त्याला अग्निशमन गाडी असे म्हणतात कर्मचारी पाण्याच्या मोठ्या मोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात किंवा भिजवण्याचा प्रयत्न करतात या दलातील कर्मचाऱ्यांना हालचाली खूप वेगाने आणि खूप शिस्तबद्ध असतात तातडीने अग्निशमन ही गाडी येते आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात आग लागणे घर पडणे झाड पडणे मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थिती आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते या दलास पाचारण करण्यासाठी एकशे एक या करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात म्हणजे आग लागली असेल घर पडणे असेल झाड पडणे असेल किंवा मोठा अपघात झाला असेल अशा आपत्कालीन या परिस्थितीमध्ये आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्याला बोलवण्यासाठी एकशे एक आणि या करमुक्त म्हणजे बिन विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या गट ठिकाणचा पत्ता आणि थोडक्यात तपशील देतात अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे म्हणजे पत्ता वगैरे दिल्यानंतर ते तातडीने त्या घटनास्थळी येतात आणि आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण पूर्णपणे सहकार्य केले पाहिजे ते देत असलेल्या सूचनानुसार वागले पाहिजे त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे कारण अग्निशमन दल हे आपले मित्र असतात